महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि म्हसवड येथील श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवास म्हसवड नगरीमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट म्हसवड तालुका माण जिल्हा सातारा अध्यक्ष महेश गुरव उपाध्यक्ष वैभव गुरव विश्वस्त गणेश गुरव रविकिरण गुरव सागर गुरव मार्तंड गुरव बजरंग गुरव अजित गुरव हरिभाऊ गुरव आणि सचिव दिलीप कीर्तने। मान सोफेर न्यूज आवाज मानदेशाचा। म्हसवडचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव 24 नोव्हेंबर रोजी होत असून या रथोत्सवाची खरी सुरुवात एकादशीच्या दिवसापासून होत असते। एकादशी दिवशी श्रींचा शाही रथ हा यात्रा पटांगणातील स्थगृहाबाहेर सर्व मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये काढला जातो। ही येथील परंपरा असून या परंपरेनुसार आज रविवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी एकादशीच्या दिवशी श्रींचा हा शाही रथ गृहाबाहेर येथील राजेंच्या उपस्थितीत बाहेर काढून त्याचे पूजन सिद्धनाथाचे सालकरी मठाधिपती आणि राजेमाने परिवाराकडून करण्यात आले। गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी रथोत्सवाची प्रशासनाने आणि शहरवासीय मानकऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली। श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या शाही विवाह सोहळ्याची सांगता देवदिवाळीस वधूवराची रथातून वरात काढून करण्याची परंपरा आहे। 2 वर्षांच्या कोविड संक्रमण काळानंतर प्रथमच निर्बंधमुक्त ही यात्रा होत आहे, त्यामुळे यंदाची यात्रा मोठ्या प्रमाणात भरण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून या यात्रा नियोजनासाठी पालिका आणि प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे। यात्रेच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी म्हसवड शहराला भेट दिली, तर यात्रा नियोजनाचा आढावा घेण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची आढावा बैठक झाली। या रथोत्सवासाठी एकादशीच्या दिवशी यात्रा पटांगणावरील रथगृहातून रथनगर प्रदक्षिणेसाठी बाहेर काढून तो सजवून तयार झाला आहे। यावेळी रथाचे मानकरी म्हसवडचे राजे राजी माने माळी लोहार सुतार गुरव आदी समाजातील मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा रथ रथगृहातून बाहेर काढण्यात आला। यावेळी श्री सिद्धनाथ मंदिराचे सालकरी गणेश बालघाटे मठाधिपती रविनाथ महाराज रथाचे मानकरी राजे माने आदी मानकऱ्यांसह श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट माळी लोहार सुतार गुरव समाजातील मानकरी उपस्थित होते। यावर्षी सिद्धनाथ यात्रा अनुषंगाने आपण माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक बांगरसाहेब आणि आपले कोरेगाव विभागाचे DYSP केंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त बंदोबस्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या बंदोबस्ताच्या माध्यमातून वाहतुकीचं आणि येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचं कसं योग्य नियोजन केलं जाईल, त्यांना योग्य पद्धतीने सेवा दिली जाईल, त्यांचं दर्शन व्यवस्थित केलं जाईल, चोऱ्या आणि काही पाकिटमार असतील त्याच्यावर उत्तम प्रकारे आळा घालता येईल या पद्धतीने बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे। यंदाच्या वर्षी खास करून नगरपालिका महसूल विभाग आणि पोलीस विभाग यांच्याकडून 4 पोलीस मदत केंद्राचं आपल्या रथमार्गावर आपण नियोजन केलेलं आहे। हे पूर्ण क्षमतेने आज सायंकाळपासून सुरू होतील, त्यातून भाविकांना योग्य वेळोवेळी मार्गदर्शन देण्याचा आमचा प्रयत्न असेल। यावर्षीची यात्रा कुठल्याही अनुचित घटनेशिवाय पार पाडण्याचा आमचा प्रयत्न राहील। तरी नागरिकांना आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांना विनंती असेल की आपल्याला ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून दिलेली आहे त्या ठिकाणी वाहने लावावीत। आपले गावातील म्हसवड शहरातील नागरिक आहेत, त्यांनी आज आणि उद्या आपल्या रस्त्यावर आपली वाहने लावू नयेत ही विनंती करतो आणि ही यात्रा आपण एकदम सुरळीत पाडू असा आम्हाला सार्थ विश्वास आहे। यात्रेच्या निमित्तानं सर्व भाविकांना आणि म्हसवडकर नागरिकांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। म्हसवड श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीचा रथोत्सव उद्या देवदीपावलीला गुरुवारी 24 तारखेला होत आहे।
त्या अनुषंगाने म्हसवड नगर परिषदेमार्फत गेल्या महिन्याभरापासून आपण तयारी करत आहे, त्यामध्ये रथमार्गाचं विस्तारीकरण किंवा देखभाल असेल, अतिक्रमण असेल, हे सर्व आपण केलेलं, रथमार्ग संपूर्णपणे आपण दुरुस्त केलेला आहे. त्यानंतर ज्या रथमार्गावरील जे स्ट्रीट लाईट होते त्याच्या सर्वाची आपण देखभाल दुरुस्ती केलेली आहे. पाण्यासाठी आपण PWD चे 1-2 टँकर अधिग्रहित केलेले आहे. त्यानंतर शहरातील खाजगी मालकांचे 7 वॉटर टँकर आपण अधिग्रहित केलेले आहेत. त्यानंतर नगरपालिकेचे शौचालय आपण दुरुस्त केलेले आहेत आणि कराड नगर परिषदेवरून आपण 2 मोबाईल टॉयलेट व्हॅन त्याही आपण आणलेले आहेत. तसेच 4 ठिकाणी आपण यात्रेसाठी पोलीस विभागाच्या मदतीने नियंत्रण कक्ष स्थापन केलेले आहेत आणि ही यात्रा सुरळीत पार पाडण्यामध्ये प्रशासनाने जी कामं करावी लागत होती ती सर्व कामे आपण पूर्ण केलेली आहेत. सर्व यात्रेकरूंना व भाविकांना माझे एक आव्हान आहे की आपण कोणतीही गर्दी गोंधळ न करता शांततेत श्रीनाथाच्या रथाचं दर्शन घ्यावे व ही यात्रा सुरळीत पार पाडण्यामध्ये आपण सहभाग नोंदवावा. आपणा सर्वांना उद्याच्या रथोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष महेश जालिंदर गुरु येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे ट्रस्टमार्फत हार्दिक स्वागत. येणाऱ्या भाविक भक्तांच्या दर्शनासाठी योग्यरित्या व्यवस्थित दर्शन रांगा व त्यांचं व्यवस्थित दर्शन होण्यासाठी पोलीस बंदोबस्त व्यवस्थित लावलेला आहे. तरी येणाऱ्या भाविक भक्तांनी न गोंधळ करता किंवा न व्यवस्थित दंगा न करता दर्शनाचा लाभ घ्यावा. मान्स ओव्हर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओव्हर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.